की सर किती वर्षात होईल? तर असं करते मित्रांनो, माझ्या या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि तुमच्या मी कमेंट सर्व वाचलेले आहेत. तर खूप विद्यार्थ्यांनी मला असे पर्सनली प्रश्न विचारले होते की सर नेमका एक्झामचा पॅटर्न कसा आहे किंवा तयारी कशी करायची किंवा किती तास अभ्यास करायचा. तर मी सगळ्यांना त्याचे पर्सनली उत्तर म्हणजे देऊ शकलो नाही, त्याच्यामुळे हा एक दुसरा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर मी सर्वप्रथम तुम्हाला PSI STI आणि ASO या म्हणजे ग्रुप बीच्या या तिन्ही पदांची तयारी कशी करायची त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे की तिन्हीची संयुक्त ग्रुप बीची संयुक्त पूर्वपरीक्षा होते. तर सुरुवातीला मी त्याचा परीक्षेचा मला पॅटर्न सांगतो. तर पूर्वपरीक्षा ही 100 मार्कांची होते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 15-15 मार्क्सचे प्रत्येकी 7 सेक्शन असतात. त्याच्यामध्ये राज्यघटना 10 मार्काला असते आणि बाकीचे जे 6 सब्जेक्ट आहेत ते 15-15 मार्कला विचारले जातात. तर त्याच्यामध्ये इतिहास 15, भूगोल 15, विज्ञान 15, चालू घडामोडी 15, बुद्धिमत्ता 15 आणि अर्थशास्त्र हे 15 मार्कासाठी असते. तर तुम्ही म्हणजे अभ्यास कसा करावा, म्हणजे सुरुवातीला तुम्ही तर तयारी करताना म्हणजे अभ्यास कुठून करायचा किंवा रोज अभ्यास किती केला पाहिजे. मला खूप विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की रोज किती तास अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे 10 तास, 12 तास, 16 तास. तर माझं एक असं म्हणणं आहे की तुम्ही ॲव्हरेज रोज प्रीसाठी जरी 8 तास जरी रोज सातत्याने अभ्यास केला तरी सफिशियंट आहे ग्रुप बीसाठी. तर आणि त्याच्यानंतर मेनसाठी तुम्ही थोडा म्हणजे मेनसाठी जे तुम्हाला 3-3.5 महिने भेटतात त्याच्यामध्ये थोडा जर तुम्ही वेळ वाढवला तरी त्यात पण म्हणजे कव्हर होऊ शकते किंवा जास्त जर सिलेबस कव्हर होऊ शकतो. पूर्वपरीक्षा ही 100 मार्काची असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाजित त्याचा कट ऑफ जागेनुसार लागतो सुद्धा. तर सगळ्यात कमी PSI साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ॲव्हरेज 45-46 म्हणजे जर गेल्या वर्षी जर तुम्ही कट ऑफ बघितला तर 44 लागला होता. तर अंदाजित कट ऑफ वाढत जात आहे त्याच्यामुळे तुम्हाला 45-50 दरम्यान म्हणजे PSI 50-40 कट ऑफ लागतो आणि जर STI म्हणत असाल तर यावेळेस STI 55 कट ऑफ लागला आहे आणि STI साठी 55-60 दरम्यान कट ऑफ लागतो आणि ASO साठी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर त्याच्याही 60 आसपास म्हणजे ±+ म्हणजे प्लस म्हणजे 2 जास्त किंवा 2 कमी म्हणजे 60 जवळ आसपास लागतो. तर तुम्हाला फ्रीमध्ये किती मार्क येतात त्याच्यानुसार तुम्ही मेन्सचं ठरवू शकतात, म्हणजे तुम्ही तिन्ही पदाला पात्र होऊ शकतात किंवा जर थोडे कमी मार्क पडले तर तुम्ही PSI साठी किंवा STI साठी पात्र होऊ शकतात. तर प्रिलिमिनरीसाठी तुम्ही असे काही विषय आहेत की त्यात तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात म्हणजे भूगोलमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेण्याचे चान्सेस जास्त असतात. भूगोल राज्यघटनेमध्ये घेऊ शकतात. नंतर तुमचे जर मार्क जर म्हणजे कुठं जर कटत असेल म्हणजे मोस्टली विद्यार्थ्यांचे तर मार्क फक्त अर्थशास्त्र आणि विज्ञानमध्ये कटतात त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या सब्जेक्ट आहे त्याला फोकस करून त्याच्यामध्ये तुम्ही मार्कची लीड मिळवू शकता आणि STI किंवा ASO साठी म्हणजे जास्त मार्क घेऊन त्याच्यासाठी पात्र होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मेन्सचा अभ्यास करण्यासाठी 3 महिन्याचा म्हणजे पूर्वपरीक्षा झाल्यापासून तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी मिळतो. आता मेन्सचं जर घ्यायचं झालं तर तिन्हीसाठी पेपर एकच असतो, म्हणजे PSI STI आणि ASO साठी तिन्हीसाठी संयुक्त पेपर फर्स्ट पेपर हा सगळ्यांसाठी एकच असतो. तर त्याचं सांगायचं पॅटर्न त्याचा म्हणजे वेटेज त्याला मराठी 50 मार्कला असते, त्याच्यानंतर इंग्लिश 30 मार्कासाठी असते आणि आता हे नवीन बदललेलं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 10 असतात आणि 5 मार्क माहितीचा अधिकार 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या दोन्हीचे मिळून 5 मार्क असतात आणि माहिती व तंत्रज्ञान म्हणजे कॉम्प्युटर IT संबंधित त्याचे 5 प्रश्न असतात. असं एकूण मिळून 100 मार्काचं या तिन्हीसाठी एकच वेटेज असतं. तर तुम्ही फोकस करताना तुम्ही मराठी आणि इंग्लिशला म्हणजे लँग्वेजला जर केलं म्हणजे लँग्वेजला जर फोकस केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगले जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतात आणि माहितीचा अधिकार आणि त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. आणि चालू घडामोडी नंतर फर्स्ट पेपरला पण आहे आणि सेकंड पेपरमध्ये पण चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न येतात त्याच्यामुळे चालू घडामोडीला जर फोकस केलं तुम्ही त्याचा तुम्हाला प्रीसाठी आणि मेन्ससाठी पण फायदा होऊ शकतो. फर्स्ट पेपर तर सर्वांसाठी समान असतो पण जो सेकंड पेपर असतो म्हणजे दुसरा मेन्ससाठी जो सेकंड पेपर असतो महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारतीय राज्यघटना हे तीन सब्जेक्ट आहेत ते तिन्हीसाठी सेमच असतात आणि नंतर जो आहे तो फक्त थोडा वेगळा असतो. सुरुवातीला मी PSI सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये मानवी हक्क व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र पोलीस कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, नंतर फौजदारी प्रक्रिया संहिता, नंतर भारतीय प्रक्रिया संहिता, नंतर त्याच्यामध्ये मुंबई पोलीस ॲक्ट आहे. हे ह्याचा कायद्याचा म्हणजे जो कायद्याचा अभ्यास आहे तो फक्त PSI साठी ॲड होतो. फ्रेंच रिव्होल्यूशन